बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार. शिरपूर वरवाणे नगर परिषद हद्दीतील जातीवाचक नावे बदलून महापुरुषांची नावे देण्याबाबत निवेदन. आज शिरपूर शहरात बजरंग दल व विश्व हिंदू परिषद, हिंदू राष्ट्र सेना यांच्या वतीने देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाने शासन निर्णय दिनांक 11 डिसेंबर 2020 रोजी निर्गमित केलेला आहे. त्यानुसार शिरपूर वरवाळी नगर परिषद हद्दीतील वार्ड किंवा प्रभागातील जातीवाचक नावे बदलून महापुरुषांची नावे देण्यात यावी. सदर विषय हा कालमर्यादित असल्याने लवकरात लवकर माहिती देऊन व तसेच वार्ड किंवा प्रभागातील नागरिकांना विश्वासात घेऊन जातीवाचक नावे बदलून महापुरुषांची नावे देण्यात यावी. तसेच प्रत्येक वार्ड किंवा प्रभागातील महापुरुषांची देण्यात आलेली नावांचा फलक, साईनबोर्ड यांचा खर्च शिवनपा यांनी सहखर्चाने करावे असे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दल शिरपूर, हिंदू राष्ट्र सेना शिरपूरचे बावड्या पाटील, विशाल सोनार, सागर रामराव पाटील, प्रेमकुमार चौधरी, अमोल लोणारी, बंडी माळी, विक्की चौधरी, श्रीनाथ शिंदे, तुषार बारी, नक्षत्र पाटील, पवन माळी, कृष्णा मराठे, जयेश मोरे, हर्षल बोरसे, दादा मराठे, पवन माळी, वैभव बोरसे, लक्ष्मण मराठे, गोलू मराठे, विक्की पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 17/1/2022 रोजी माननीय प्रांत अधिकारी सो यांना महाराष्ट्र शासनाच्या एका अध्यादेशाप्रमाणे शिरपूर वरवाडे नगर परिषद हद्दीतील वार्ड किंवा प्रभाग या ठिकाणी जे जातीवाचक नावे देण्यात आलेले आहे ते नावे बदलून त्या ठिकाणी महापुरुष यांचे नावे देण्यात यावे अशा आशयाचे पत्र मान्य प्रांत अधिकारी सो यांना दिलेलं आहे. परंतु शिरपूर वरवाडे नगर परिषद या ठिकाणी 2000 सार्वत्रिक निवडणूक या आता सध्याच्या स्थितीमध्ये कोरोना काल असल्याकारणाने ती रद्द झालेली आहे म्हणून त्या ठिकाणी प्रशासक बसलेला आहे. म्हणून आम्ही मान्य प्रांत अधिकारी सो यांना निवेदन करतो की शासनाने दिलेल्या अध्यादेशाप्रमाणे त्या जे नावं बदलायचे आहे त्याला कमी कालावधी दिलेला आहे तर लवकरात लवकर प्रत्येक वार्ड आणि प्रभागाच्या रचनेनुसार आणि त्या ठिकाणी जे स्थानिक नागरिक आहेत त्यांना विश्वासात घेऊन ते जे नावं आहेत जातीवाचक नावे बदलून त्या ठिकाणी महापुरुषांचे नावे देण्यात यावे एवढी आम्ही त्यांना सर्व हिंदू बजरंग दल आणि हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने नम्र विनंती करतो.